दोस्त आणू जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अनुभव येत असतोय. एक खूप सुंदर अशी कथा आहे. सगळे ऐका, आपल्या बाबतीत असं घडतंय का किंवा आपण कोणाच्या बाबतीत असं वागतोय का याचा दोन्ही अंगाने विचार करा. एकदा चमकणाऱ्या काजव्याच्या माग एक साप लागला होता. काजव्यानं उडता उडता थांबून त्या सापाला विचारलं, तू माझ्या माग काय लागलाय, मी तुला त्रास देतोय का, मग मी तुझं काही वाईट केलंय का, मग मला खाऊन टाकण्याचा तुझा विचार आहे का. तेव्हा साप म्हणाला, हे बघ, तू मला त्रासही दिला नाही आणि तू माझं काही वाईटही केलं नाही, मात्र मला त्रास होतोय त्या तुझ्या चमकण्याचा आणि म्हणून मी तुला खाऊन टाकणार आहे. दोस्तानो, आपल्या जीवनात नेहमी असंच घडत राहत असतं. आपण कोणाला त्रास दिलेला नसतो, कोणाचं वाईटही केलेलं नसतं, मात्र जशी जशी आपली प्रगती होत जाते तस तशी काही जळकट लोक आपल्यावरच राहायला लागतात. आपलं वाईट व्हावं असं त्यांना वाटत राहतं आणि पायात पाय घालून याला पाडावं आणि याची मजा बघत राहावं अशी त्यांची इच्छा असते. म्हणून आपण नेहमी सावध राहावं, दुर्लक्ष करावं त्यांच्याकडं. माझ्या बाबतीतही लोक असे का वागतात म्हणून त्यांचा त्रास करून घेऊ नये, उलट आणखीन खंबीर राहावं. कारण जशी जशी तुम्ही प्रगती करणार तशी तुमची बरोबरी करू न शकणाऱ्या त्या जळक्या लोकांच्या संख्येत वाढ होणार. समोरासमोर हरवू न शकणाऱ्या या औलादी बदनामीचं अस्त्र उगारणार लोकांच्या मनामध्ये अफवांचं विष पसरवून त्रास देण्याचा आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार. असं काय? तर हे असंच आहे, जीवनात हे चालूच राहतं, पण आपण मात्र पुढे चालत राहायचं, याचा त्रास करून घ्यायचा नाही. हे सगळं क्षणिक असतंय, याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर काही फरक पडत नसतो. मात्र असं वागणाऱ्या खोटारड्या लोकांची लायकी मात्र दिसून येत असते, हे नक्की.